शाही दरबार लॉजिंग एंड बोर्डिंग बिर्याणीलाल किचन कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ओल्ड मुंबई पुणे हायवे NH4 म्हाडा कॉलनी खोपोली रायगड. मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून खोपोलीत 20 नोव्हेंबरला त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी दिली असून मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. रायगड जिल्हा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी 6 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. रायगड जिल्ह्यात सभा घेण्यासाठी जरांगे पाटील यांना आग्रह धरतात स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले होते. खोपोलीत जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेच्या तयारीची माहिती देण्यासाठी सकल मराठा समाज रायगडच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यात आणि खानापूर तालुक्यातील शहरामध्ये ऐतिहासिक सभा मराठा समाज योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांची 20 तारीख 20/11/2023 रोजी खोपोली शहरात भव्य असं क्रीडांगण जेके रोडचं त्या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेसाठी आपल्या माध्यमातून माझ्या सकल मराठा समाजांना आवाहन करण्यासाठी आपण सर्वांनी आत्तापर्यंत जे आम्हाला सहकार्य केले त्या माध्यमातून आपण पुढे देखील की महाराष्ट्रामध्ये अनेक 58 मोर्चे होऊन गेले, आंदोलनं होऊन गेले, परंतु ती मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असलेला आमचा हा समाज अतिशय शिस्तप्रिय अशा मोर्चे असतील, आंदोलनं असतील, सभा असतील, शिवाजी पार्क असा आत्ता भरला गेला होता. परंतु आमचे शिवसेने मनोज जरांगे पाटील साहेब यांनी आंतरविसाठी या ठिकाणी जे उपोषण चालू होतं त्या ठिकाणी जवळजवळ 2 कोटीची सभा घेऊन या सकल मराठा समाजाची ताकद या महाराष्ट्राला नरेंद्र देशाला दाखवून दिली आणि अशा ज्या मला भाषण योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब यांची ताकद वाढण्यासाठी आम्ही देखील रायगड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही कॅन्डल मार्चचं आयोजन केलं गेलं. संपूर्ण त्या त्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी उपोषणं केली गेली, पण त्यांनी जेव्हा आदेश दिला ते उपोषण स्थगित केलं त्यानंतर त्यांनी जो अल्टिमेटम 24 डिसेंबरचा दिलेला आहे तर पूर्वी त्यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये सभा घ्यायचं ठरवलं आणि त्यांच्या माध्यमातून ही सभा ही ऐतिहासिक सभा या स्वराज्याच्या राजधानीमध्ये रायगड जिल्ह्याची सभा ही खूप शहरात होते आणि म्हणून संपूर्ण सकल मराठा समाज पूर्ण आनंदित झालेला आहे. श्री मनोज जरांगे यांच्या 21 नोव्हेंबर रोजी खोपोली टीपी रोड येथे होणाऱ्या हा प्रचंड जनजागृती सभेच्या पूर्वतयारी आम्ही आपला सर्व पत्रकार बंधू किंवा सर्व समाजातील सुरुवातीला सर्व घटकांना ही माहिती व्हावी पूर्वनियोजनाची सर्व त्या समजा यासाठी आजच्या प्रकार परिस्थितीमध्ये संपूर्ण जिल्ह्याभरातून आम्ही सर्व जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक सर्वच मराठा समाजाचे समाज बांधव उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचं आम्ही रायगड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. याप्रसंगी विनोद साबळे, उत्तम भोईर, उल्हास देशमुख, शंकर थोरवे, गणेश कडू, मधुकर घारे, मंगेश दळवी, रमेश जाधव, अमोल जाधव, राहुल गायकवाड, तात्या रिठे यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.